संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आयोजित आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित अपना सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जयवीर हे स्वीकारतील अशी मी सरांना विनंती करतो व त्याचबरोबर सरांचं मी शब्द सुमनाने या ठिकाणी स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा वक्ते डॉक्टर योगेश पोहकर सर जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा वाशिम सरांनी या ठिकाणी आपलं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं व शब्द सुमनाने आमचं स्वागतही स्वीकारावं अशी मी सरांना विनंती करतो। यानंतर या कार्यक्रमातील दुसरे प्रमुख अतिथी तथा वक्ते डॉक्टर भाऊराव तनपुरे सर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मातोश्री शांताबाई गोटे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाशिम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुख अतिथी स्थान स्वीकारावं व शब्द सुमनाने आमचं स्वागत स्वीकारावं। यानंतर उपस्थित असणारे आपला सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। यानंतर या कार्यक्रमाचं जे प्रास्ताविक आहे त्या प्रास्ताविकासाठी मी डॉक्टर प्रवीण हाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करावेत। डॉक्टर हाडे सर नमस्कार। मी डॉक्टर प्रवीण हाडे सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे बी देवडे सर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर योगेशजी पोहकार सर जिल्हा समन्वयक त्यानंतर डॉक्टर भाऊराव तनपुरे सर इतिहास विभाग प्रमुख मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम या सर्वांचं मी स्वागत करतो। आज आपण जीवन विकास शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड यांच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून आयोजित आजादी का अमृत महोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत आहोत। या कार्यक्रमाला केंद्र सरकार महाराष्ट्र शासन व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या सूचनानुसार मार्गदर्शक तत्वानुसार आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करावा लागत आहे आणि निश्चितच हा कार्यक्रम जवळपास 75 आठवडे असा चालणार आहे। त्याचं उद्घाटन आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे बी देवडे सर हे रितसर नंतर करणारच आहेत। पण असे जे कार्यक्रम आहेत की जे देशभक्तीवर किंवा स्वातंत्र्य युद्धासाठी कोणी कोणी काय काय योगदान दिलं याचा पुन्हा एकदा मागोवा घेणे त्याचा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी हाच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचा उद्देश आहे। या कार्यक्रमाला आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत डॉक्टर योगेशजी पोहकार सर राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक तसंच इंग्रजी विभाग प्रमुख शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय कारंजा लाड एक मोठे व्यक्तिमत्व आपल्याला या निमित्तानं लाभलेलं आहे। सरांचं वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन आपल्याला लाभत असते पण आज आपल्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून सरांचं मार्गदर्शन लाभणार आहे। सर एक विद्यापीठ लेवलला एक मोठी व्यक्ती आहेत। सरांचं अनेक विषयावर संशोधन
अनेक रिसर्च पेपर सरांचे प्रकाशित झालेले आहेत, सरांचे काही पुस्तक सुद्धा इतिहास विभागा इंग्लिश विभागामार्फत प्रकाशित झालेले आहेत. आता सरांचा खरा परिचय त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला होणारच आहे आणि सरांचा विषय खऱ्या अर्थानं आपल्याला खूप फायद्याचा असा ठरणार आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान, खऱ्या अर्थानं आपण जर इतिहासाचा मागोवा जर घेतला तर या स्वातंत्र्य युद्धासाठी अनेक विद्यार्थी विद्यार्थी संघटना यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. आज आपण ज्यांचे नाव घेतो, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, ही मंडळी सगळी त्यावेळी विद्यार्थी दशेत होती. अगदी तुमच्या 24-25 वर्षाची ही मंडळी होती. तर या मंडळींनी कशा प्रकारे या स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभाग नोंदवला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक बहुमूल्य असं योगदान दिलं. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर हा जो तरुण वर्ग आहे हा यांना जे मोठं योगदान या या स्वातंत्र्य युद्धात दिलं होतं, तर हा युवा वर्ग, हा तरुण वर्ग पुन्हा देशभक्तीमध्ये तल्लीन राहावा, देशभक्तीमध्ये तो समरस व्हावा यासाठी खऱ्या अर्थाने या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झालेली आहे. आणि त्यानंतर या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक आपत्ती जेव्हा देशामध्ये आल्या होत्या तेव्हा या राष्ट्रीय सेवा योजनेने खूप मोठं योगदान त्यामध्ये दिलं होतं. मग तो खिल्लारीचा भूकंप असेल, कुठची काही पूर दुर्घटना असतील, या प्रत्येक ठिकाणी या एनएसएसने एक योगदान दिलं होतं. त्याचा मागोवा आपल्याला पोहकार सर त्यांच्या व्याख्यानामधून घेणार आहेत. त्यानंतर दुसरे जे वक्ते आहेत डॉक्टर भाऊराव तनपुरे सर, रासोयोग कार्यक्रम अधिकारी, तसेच इतिहास विभाग प्रमुख, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम. खऱ्या अर्थानं सर इतिहास विभाग प्रमुख असल्या, इतिहासाचे प्राध्यापक असल्यामुळे सरांच्या वाणीमधून आपल्याला त्या भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ती कशी होत गेलेली आहे किंवा त्याचे महत्वाचे टप्पे कोणकोणते राहिलेले आहेत ते सरांच्या व्याख्यानामधून आपल्याला समजणारच आहे. एकूणच काय, हा जो केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून जो काही आझादी का अमृत महोत्सव हा जो काही कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी राबवला जात आहे, निश्चितच या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम येणाऱ्या वर्षभर आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून घडणार आहेत. आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक भोयर सर, सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक कुकटे सर हे या कार्यक्रमाचं निश्चितच वर्षभर आयोजन करतील आणि एक चांगला मेजवानी आपल्याला त्यानिमित्तानं बघायला मिळणार आहे. तर या कार्यक्रमाची साधारणतः ही अशी रूपरेषा असेल की ज्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मग ह्या ऑनलाईन निबंध स्पर्धा असतील किंवा काही ह्या अशा परिषदा असतील त्या सगळ्या या माध्यमातून घ्यायच्या आहेत. मी या कार्यक्रमाला खूप सगळ्या शुभेच्छा देतो आणि या दोन्ही जे वक्ते आहेत याचं परत एकदा स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद हडे सर. यानंतर मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर जे बी देवडे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. सन्माननीय डॉक्टर जे बी देवडे सर. गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. माझा आवाज येतोय? हो सर, आवाज येतोय. हा येतो सर. ठीक आहे. ओके ओके. आज आपल्या महाविद्यालयामध्ये भारत सरकार, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती व आपले स्वर्गीय पुष्पादेवी कला विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सव या टायटल खाली आज हा आपला कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आज या कार्यक्रमासाठी जे आपले वक्ते शकुंतलाबाई दावेकर माननीय डॉक्टर योगी चित्रोकार, त्याचप्रमाणे मातोश्री शांताबाई गुटे महाविद्यालय वाशिम येथील आमचे स्नेही डॉक्टर तनपुरे सर, हे दोघेही वक्त आज या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. सर्वप्रथम मी महाविद्यालयाच्या वतीनं या दोघेही मान्यवरांचं महाविद्यालय तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग पदवी पाटील महाविद्यालय यांच्या वतीनं स्वागत करतो. त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आज या कार्यक्रमासाठी वेळ दिला. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सध्या कोविड-19 मुळे
सध्या सिच्युएशन पेंडिंग सिच्युएशन आहे आणि सगळा जो भार आहे सगळा व्हर्च्युअल टीचिंग या माध्यमावर आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम इथे आपल्या महाविद्यालयामध्ये आपण केलेला आहे. आजादी के जे म्हटले त्यांनी युरोप अमृत महोत्सव, तर याच्यामध्ये वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं ते आपल्या विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग असेल किंवा मग परिक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग असो, हे कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित वर्षभर आयोजित करणार आहोत. आपल्याला माहित आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि आपला देश स्वतंत्र होत असताना हा देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या देशामध्ये खूप मोठी आंदोलनं झाली. त्याच्यामध्ये महात्मा गांधी सारखे जे थोर पुरुष त्याच्यामध्ये आले ज्यांनी अहिंसक मार्गाने केले, क्रांतिकारकांनी केले, या सगळ्या आंदोलनामध्ये सर्व समाजातील सर्व घटकांचा सहभाग होता. त्याच्यात युवक असतील, क्रांतिकारक असतील, नागरिक असतील आणि या मोठ्या चळवळीतूनच या अनुषंगानं या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे किंवा उद्देश आहे त्या बाबतीत आमचे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण हाडे यांनी त्यांच्या प्रस्तकामधून माहिती दिलेली आहे. आमचे कार्यक्रमाधिकारी श्री भोयर त्याचप्रमाणे श्री कोकाटे यांनी या कार्यक्रमाचं आज आयोजन केलं आहे. या दोघांचंही राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाचं मी अभिनंदन करतो. परत एकदा जे मान्यवर या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं परत एकदा मी स्वागत करतो, या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आजचे प्रमुख अतिथी तथा वक्ते डॉक्टर योगेश होकर सर, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा वाशिम यांना विनंती करतो की त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान या विषयावरील आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. सर धन्यवाद. कोकाटे सर, आज या ठिकाणी आपल्या महाविद्यालयातर्फे आझादी का अमृत महोत्सव या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये आणि या चर्चासत्राचे आयोजन आपण केले आणि या चर्चासत्राचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जे बी देवळे सर, या चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेले आपल्याच महाविद्यालयाचे आणि अगदी तत्पर हाक दिली आणि तयार अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व म्हणजे आपल्याच महाविद्यालयाचे क्षेत्रीय समन्वयक डॉक्टर प्रवीणजी हाडे यांच्यासारखे तत्पर असणारे कार्यामध्ये एक प्रकारे एका कार्यकुशल असणारे आपले कार्यक्रम अधिकारी भोयर सर, यानंतर सहकार्यक्रम अधिकारी कोकाटे सर, आपल्या महाविद्यालयातील सर्व या चर्चासत्रामध्ये ऑनलाईन चर्चासत्रामध्ये उपस्थित असलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि तसेच माझ्यासोबत या ठिकाणी या चर्चासत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले गोटे महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी तनपुरे सर, मी सर्वांना या ठिकाणी माझा नमस्कार करतो. मी डॉक्टर योगेश पोहोकार, सर्वजण या ठिकाणी मला परिचित आहात, सगळेजण मला ओळखता. या राष्ट्रीय सेवा स्वातंत्र्योत्तर चळवळीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका या विषयावर मला या ठिकाणी भाषण देण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आपण लोकांनी मला आमंत्रित केलं. सर्वप्रथम मी तुमच्या महाविद्यालयाचा, तुमच्या प्राचार्यांचा आणि तुमच्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही मला या ठिकाणी ही संधी दिली आणि तुमच्यासोबत माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेमधल्या राष्ट्रीय सेवा योजना या कुटुंबातल्या सर्व घटकांसोबत दोन शब्द हितगुज करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध करून दिली
कारण सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, वाईट परिस्थिती आहे, आपण कसे दिवस काढत आहोत आपला आपल्यालाच माहित आहे. परंतु एक राष्ट्रीय सेवा योजना ही एक अशी चळवळ आहे, राष्ट्रीय सेवा योजना हे एक असं कुटुंब आहे, राष्ट्रीय सेवा योजना ही एक अशी मोहीम आहे की ज्याच्यामध्ये आजच्या घडीला, मी कालबद्दल बोलत नाही परंतु आजच्या घडीला मला सगळीकडचं असं सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण दिसत आहे. मागील एक वर्षापासून आज जवळपास उद्या आपल्याला एक वर्ष होईल लॉकडाऊन लागताना. 21 मार्च 2020 रोजी एक भयानक संकट आपल्या रोडवलं आणि त्यामुळे पूर्ण देश आपल्याला, या पूर्ण देशाची ताकद जी आहे ताकद आपल्याला थांबवावी लागली, सगळं टाळेबंद करावं लागलं. आणि त्या एक वर्षामध्ये आपण कुठे थांबलो नाही, राष्ट्रीय सेवा योजना थांबली नाही. या राष्ट्रीय सेवा योजनेने या कोरोनाच्या काळामध्ये जे नेत्रदीपक अशा प्रकारची कामगिरी केलेली आहे, जे काम केलेलं आहे उल्लेखनीय अशा प्रकारचं काम केलेलं आहे की ज्याचा उल्लेख राज्यालाच नव्हे तर केंद्र शासनाला सुद्धा घ्यावा लागला, अशा प्रकारचं एक काम, विलक्षण अशा प्रकारचं नेत्रदीपक अशा प्रकारचं काम माझ्या या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कुटुंबाने केलेलं आहे. मला अभिमान आहे की आपण सगळे, मी धरून, या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कुटुंबात एक सदस्य म्हणून काम करतो आहे. मित्रांनो, आता हा जो विषय आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका, आता स्वातंत्र्य चळवळ आपल्याला सरांनी सांगितलं, सगळ्यांना माहित आहे स्वातंत्र्य कसं मिळालं, स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्यावर कोणाचं राज्य होतं, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली काय परिस्थिती होती, आणि आजपर्यंत हे जे 75 वर्ष आपल्याला, आपण जो अमृत महोत्सव या आझादीचा, या स्वातंत्र्याचा साजरा करतो आहे, आतापर्यंत कशा कशा प्रकारच्या चळवळी होत गेल्या, कशा कशा प्रकारे आपण अविकसित देशाकडून विकसनशील अशा प्रकारच्या देशा, किंवा आता पुढे जाऊन आपण पूर्ण विकसित राष्ट्र म्हणून ओळखल्या जाऊ, हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये सर्वात महत्वपूर्ण माझ्या दृष्टीने जर कुणाची भूमिका असेल, कुणी वठवली असेल, मला माहित आहे स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये किंवा आतापर्यंत अनेक लोकांनी या स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्यासाठी, या स्वातंत्र्याची जपवणूक करण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान दिलेले आहे, अनेक लोकांनी संघर्ष केलेला आहे. परंतु हे सगळं केल्यानंतर, संकट आल्यानंतर संकटामध्ये जे धाव घ्यायची आहे किंवा संकटामध्ये जे समाजाला एक साथ द्यायची आहे, संकटामध्ये माणसाला जो एक आधार द्यायचा आहे, हा आधार देण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजनेने केलेलं आहे. माझा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता, पैशाची काळजी करत नाही, जीवाची पर्वा करत नाही, कुठल्याच वेळेची पर्वा करत नाही. माझा राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी असेल, माझा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक असेल, हा तत्पर असतो. कुठेही कधीही आवाज दिला की हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक धावून आपल्याला त्या संकटामध्ये समाजाला साथ देण्याचं, आधार देण्याचं काम करत. मागील काही वर्षामध्ये, 2-3 वर्षामध्ये माननीय कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाला लाभलेले सरसरत्या रक्ताचे आणि एक कार्यकुशल अशा प्रकारचे संचालक माननीय डॉक्टर राजेश गुरुंगे सर यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या विद्यापीठाने आणि या विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाने चांगल्या प्रकारची भूमिका, चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आपल्याला दिसतं. 25,000 स्वयंसेवक या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा माणसाला खरा आधार होता, ज्या ठिकाणी सगळ्यांना घरात राहण्याची बंदी होती, त्या ठिकाणी माझे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक समाजाला एक कुटुंब समजून, समाज हा माझा आहे, या समाजाला मी आधार दिला पाहिजे, या संसर्गजन्य रोगामध्ये लोकांचं संरक्षण केलं पाहिजे, यासाठी उन्हा ताना तो बाहेर पडलेला आहे. आणि जेव्हापासून या राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली, उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय सेवा योजना हा जो एक मोहीम किंवा हा जो एक मार्ग प्रस्तावित केला गेला समाजसेवा करण्याच्या दृष्टीने, या राष्ट्रीय सेवा योजनेने सुरुवातीपासून तर आजपर्यंत आपल्याला एक चांगल्या प्रकारचं काम, या समाजाचं संघटन करण्याचं काम, या समाजाला एक चांगला आधार देण्याचं काम, समाजामध्ये एक सामाजिक सेवा रुजवण्याचं काम, समाजामध्ये असणाऱ्या घटकांमध्ये लोकांमध्ये समाजसेवेची, लोकसेवेची जनजागृती करण्यामध्ये एक चांगला सहभाग नोंदवलेला आहे. आणि आज एक ही राष्ट्रीय सेवा योजना नावारूपास आलेली आहे. आता मित्रांनो, भारताचं स्वातंत्र्य जोपासण्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्याला एक प्रकारे अबाधित ठेवण्यासाठी या स्तरावर, या देशामध्ये अनेक प्रकारच्या व्यवस्था आपल्याला दिसतात, अनेक प्रकारचे घटक आपल्याला दिसतात, अनेक प्रकारच्या संस्था आपल्याला दिसतात. या सर्वांमध्ये
या सर्वांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही एक अशी चळवळ आहे की जी काय आहे भ्रष्टाचार विरहित अशा प्रकारची चळवळ आहे. मी मुद्दाम हा विषय घेतलेला आहे कारण ज्ञान आणि शक्ती, ज्ञान आपल्याजवळ आहे, शिक्षणामधून ज्ञान आपल्याला मिळतो, आपल्याजवळ शारीरिक शक्ती आहे. ज्ञान आणि शक्ती याच्यासोबत जोपर्यंत पावित्र्य जोपासल्या जात नाही तोपर्यंत आपण चांगलं कार्य, समाजसेवेचं कार्य आपण करू शकत नाही. कारण कुठल्याही प्रकारचं दुसऱ्याला आपण काही देणं लागतो, समाजाला आपण काही देणं लागतो, हा भाव आपल्यामध्ये जोपर्यंत निस्वार्थपणे येत नाही तोपर्यंत आपण पुढे जात नाही, पुढे पाऊल टाकत नाही. अनेक प्रकारच्या संस्था, अनेक प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहे, परंतु प्रत्येक व्यवस्थेमध्ये आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही अडचण दिसते, काही ना काही कुठे ना कुठे समस्या दिसते. आता ह्या समस्या ज्या आहेत, तुम्हाला माहित आहे, स्वातंत्र्य जोपासण्यासाठी, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या व्यवस्था, ज्याच्यामध्ये तहसील असेल, जिल्हा परिषद असेल, आपली राज्यघटना म्हणतो, विधानसभा असेल, लोकसभा असेल, संसद असेल, लोकप्रतिनिधी असेल, असे सगळे लोक आहेत की जे या भारत देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिक्षणाच्या माध्यमातूनही आपण स्वातंत्र्याला अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्वातंत्र्याची जी मूल्य आहेत ती मूल्य आपल्यावर रुजवल्या जातात, हे सगळं बरोबर आहे. परंतु एक गोष्ट माझ्या मनाला खटकते, ती कुठली, की माणूस हा निस्वार्थपणे आपल्याला सेवा करताना दिसत नाही. तो फक्त दिसतो सेवा करताना निस्वार्थपणे, फक्त कुठे दिसतो, राष्ट्रीय सेवा योजना या चळवळीच्या माध्यमातून दिसतो. माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सदस्यांमध्ये, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये, कार्यक्रम अधिकाऱ्यांमध्ये, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये कुठल्याच प्रकारचा स्वार्थ आपल्याला दिसत नाही. त्या ठिकाणी पैशाचा कुठलाही व्यवहार आपल्याला दिसत नाही. माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी स्वतः निस्वार्थीपणे, कुठल्याच प्रकारचा विचार न करता, कुठल्याच प्रकारच्या त्रासाचा विचार न करता सेवा करताना आपल्याला दिसतात. त्यांना मिळणारा जे परतावा आहे, हा परतावा फार अमूल्य आहे. मला माहित आहे आपल्याकडे असणाऱ्या सुविधा, या सुविधांची कमतरता, आपल्याकडे आपल्याला मिळणारं जे अनुदान आहे त्या अनुदानाची असलेली कमतरता, या सगळ्या गोष्टी असून सुद्धा ज्या प्रकारे माझे राष्ट्रीय स्वयंसेवक, माझे कार्यक्रम अधिकारी मोठ्या जोमाने, उत्साहाने काम करताना दिसतात, तेव्हा माझं मन भरून येतं, माझं हृदय भरून येतं. आणि हेच खरं समाजाला काही देणं लागतो या वाक्याला साजेस अशा प्रकारचं काम करण्याची संधी फक्त राष्ट्रीय सेवा योजना देते. मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मनाला, आपण कुठलंही काम करताना आपलं मन, आपले विचार हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात, हे त्याच्यामध्ये सहभागी असतात. मग आपण विचार कसा करतो, मी माझा विचार करतो की मी दुसऱ्याचा विचार करतो. आपल्या येण्याचं ब्रीद वाक्य आहे, नॉट मी बट यू, हे जे वाक्य आहे या वाक्याला साजेस जर आपल्याला काम करायचं असेल तर मी ला बाजूला ठेवावं लागेल, आणि जो यू आहे त्या यू ला आपल्याला सांभाळायचा आहे. यू ला जर सांभाळायचा आहे तर काय करायचं आहे, मला माझा स्वार्थ बाजूला ठेवायचा. अनेक महापुरुषांनी, अनेक समाजसुधारकांनी या देशाच्या स्वातंत्र्याला, या देशामध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, त्यांनी कुठला स्वार्थ ठेवला नाही. आपल्याला संत गाडगेबाबा माहित आहेत, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं, ज्यांनी एक वर्ग शिकले नाही त्या माणसाचं, त्या थोर पुरुषाचं नाव एवढ्या मोठ्या विद्यापीठाला दिलं गेलं. हे कशावरून दिलं गेलं मित्रांनो, हे फक्त कार्यावरून दिलं गेलं. कार्य कसं, स्वार्थ ठेवून कार्य होतं का, नाही. निस्वार्थपणे अशा प्रकारचं अविरतपणे, न थांबता, न अडखडता, कुठल्याही गोष्टीला न घाबरता अशा प्रकारचं कार्य त्यांनी केलं. आणि आज म्हणून त्या माणसासमोर आपण नतमस्तक होतो. त्या माणसाचं नाव संत गाडगेबाबा अशा प्रकारचं नाव आपल्या विद्यापीठाला दिलं गेलेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहे. स्वातंत्र्योत्तर चळवळीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका काय आहे, तर हीच आहे. राष्ट्रीय सेवा योजनेनी निस्वार्थपणे या देशाचं, या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाचं, या समाजाची सेवा केलेली आहे. जेव्हा जेव्हा या समाजाला राष्ट्रीय सेवा योजनेची गरज पडलेली आहे, राष्ट्रीय सेवा योजना ही प्रथमता त्या ठिकाणी पुढे राहिलेली आहे. पहिल्या ठिकाणी आजही हा अमृत महोत्सव, आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे, तर कोण आहे समोर? आज पुष्पादेवी पाटील महाविद्यालयाने पुढाकार घेऊन पहिल्या नंबरवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला कार्यक्रम आपल्याला आयोजित केलेला दिसतो. माझ्या माहितीमध्ये तो जेवढा आहे तेवढा हे खूप चांगलं आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय सेवा योजना ही चळवळ पुढे येऊन या ठिकाणी आपल्याला असं कार्य करताना दिसते. या चळवळी, या आझादी का अमृत महोत्सव, या चालणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत हे जे काही कार्यक्रम चालतील, या कार्यक्रमांचं औचित्य काय आहे, या कार्यक्रमांमागचा उद्देश काय आहे? तर आपण आतापर्यंत हे स्वातंत्र्य सांभाळलेलं आहे. या स्वातंत्र्याला आपल्याला सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मित्रांनो, सांगताना दुःख होतं,
स्वातंत्र्य मिळालं हे कशासाठी मिळालं तर एक चांगला माणूस या देशाचं संरक्षण करण्यासाठी या समाजाचं संरक्षण करण्यासाठी या देशामध्ये या समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाला माझं समजण्यासाठी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, चालण्याचं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु हे सगळं स्वातंत्र्य आपण जेव्हा अवलंबन करतो याचं अनुभवतो किंवा आपण ते स्वातंत्र्य उपभोगतो तेव्हा ते स्वातंत्र्यामध्ये सांगितलेल्या मूलभूत तत्व जे आहे किंवा त्याच पद्धतीनं आपण ते स्वातंत्र्य उपभोगतो का, त्याच पद्धतीनं आपण त्याचा अवलंब करतो का, याचाही विचार आपण कुठेतरी झाला पाहिजे. म्हणूनच मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अनेक प्रकारच्या व्यवस्था या देशामध्ये आहेत जे या स्वातंत्र्याला या समाजाच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत, परंतु सगळ्याच व्यवस्था त्या पद्धतीनं निस्वार्थपणे काम करताना आपल्याला दिसतात काय, याचं उत्तर माझ्या मते नाही आहे. या ठिकाणी मला फक्त एकच अशा प्रकारची ही मोहीम, एकच अशा प्रकारची चळवळ दिसते की जी राष्ट्रीय सेवा योजना आहे ही चळवळ निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची तमा न बाळगता, कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अहोरात्र काम करताना दिसते आहे, ती राष्ट्रीय सेवा योजना दिसते आहे. आणि म्हणून या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सुरुवातीपासून तर आतापर्यंत आणि उद्या पण या राष्ट्रीय सेवा योजनेचं महत्व जे आहे, राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका जी आहे, या राष्ट्रीय सेवा योजनेचा जो रोल आहे हा अनन्यसाधारण अशा प्रकारचा राहील. आज काही दिवसाच्या अगोदर या राष्ट्रीय सेवा योजना थोडीशी मरगळ आल्यासारखी झाली होती, परंतु आज पुन्हा एका नवीन जोमाने राष्ट्रीय सेवा योजना आपल्याला समाजामध्ये कार्य करताना दिसते आहे. आणि याचं सगळं श्रेय हे कुणाला जाते, आज राष्ट्रीय सेवा योजना मोठं करण्यामागचं श्रेय हे कुलगुरू साहेबांना जात नाही, हे संचालक साहेबांना जात नाही, तर महाविद्यालयामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये काम करणारा जो राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आहे, राष्ट्रीय सेवा योजनेचं युनिट सांभाळणारा कार्यक्रम अधिकारी जो आहे, यांच्यामुळं ही राष्ट्रीय सेवा योजना यापर्यंत इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आज या देशामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेला बघण्याचं एक राष्ट्रीय सेवा योजना या विभागाला बघण्याचं एक वेगळ्या अशा प्रकारचं औचित्य त्या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. मित्रांनो, मला या ठिकाणी एक आव्हान करावं वाटतं सगळ्यांना. मी सुद्धा या राष्ट्रीय सेवा योजनेचा एक घटक आहे, सदस्य आहे कुटुंबातला. तुम्ही सगळे या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कुटुंबामध्ये सदस्य आहात आणि या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कुटुंबामध्ये काम करत असताना, राहत असताना, या कुटुंबाच्या बाहेरचा जो परिघ आहे, या कुटुंबाच्या बाहेरचा जो समाज आहे, याही समाजाला आपल्या कुटुंबातील सदस्य समजून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जे जे काही आपल्याला देता येईल, जे जे काही आपल्याला करता येईल, ते सगळं करण्याचा प्रयत्न आपण करू, अशा प्रकारचं आव्हान मी या ठिकाणी सगळ्यांना करतो आहे. या मागील 2-3 वर्षामध्ये आपल्या विद्यापीठाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. काम करावं लागतं, थोडासा त्रास होतो, परंतु त्रास झाल्यानंतर, काम केल्यानंतर जे समाधान लागतं, ते समाधान दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या कितीही पैसे कमावले त्या पैसे कमावल्याच्या याच्यामध्ये नसतं. जेव्हा मी स्वतःहून एखाद्या व्यक्तीला मदत करतो, एखाद्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचा आधार देतो, जो आधार या ठिकाणी आपलं विद्यापीठ 3 नंबरवर राहिलेलं आहे. या कोरोनाच्या काळामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग आपल्या विद्यापीठातला कोणत्या क्रमांकावर आहे, 3 क्रमांकावर आहे. पहिलं मुंबई विद्यापीठ, दुसरं पुणे विद्यापीठ आणि 3 आपलं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ राहिलं आहे, ज्या विद्यापीठाने या कोरोनाच्या काळामध्ये समाजासाठी कार्य केलेलं आहे, समाजाला आधार दिलेला आहे. ही एक अचीवमेंट आहे, ही एक प्राप्ती आहे. ही प्राप्ती फक्त विद्यापीठाची नाही, ही तर आपल्या 25,000 स्वयंसेवकांची आणि या 25,000 स्वयंसेवकांसोबत असलेल्या कार्यक्रम अधिकाऱ्यांची, जिल्हा समन्वयकांची, क्षेत्रीय समन्वयकांची अचीवमेंट आहे. हे अशाच प्रकारचं काम आपल्याला पुढे सुद्धा जाऊन करायचं आहे. आज आपण अमृत महोत्सव या स्वातंत्र्याचा साजरा करतो आहे. स्वातंत्र्याचा अर्थ खऱ्या अर्थाने समजून घेणं, या स्वातंत्र्यामध्ये, राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या गोष्टी काही सांगितलेल्या आहेत, जी जी काही मूलभूत तत्वे, मार्गदर्शक तत्वे आपल्याला दिलेली आहे, या सर्व तत्वांचा तथा म्हणजे ज्या पद्धतीने ते तत्व सांगितलेले आहेत त्या पद्धतीने त्या तत्वांचा अवलंब करून, अनुसरण करून या जगामध्ये, या देशामध्ये, या समाजामध्ये असणाऱ्या घटकाला, एकमेकाला आधार देणे, एकमेकाचं स्वातंत्र्य अबाधित कसं राहील, ते सांभाळणे, ते सांभाळता कसं येईल, याचा आपण सगळ्यांनी काय केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. या निमित्तानं एक पुन्हा अजून स्वातंत्र्याची आठवण आपण या कार्यक्रमांच्या माध्यमातून सगळ्यांना करून देत आहोत. या स्वातंत्र्यामध्ये असणाऱ्या गोष्टी आणि या स्वातंत्र्याच्या माध्यमातून प्रत्येक माणसाकडून ज्या ज्या कुठल्या अपेक्षा केल्या गेलेल्या आहेत, त्या अपेक्षा पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने
त्या अपेक्षांच्या बाबतीत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हे जे या ठिकाणी आपण 15 ऑगस्ट पर्यंत जे जे काही कार्यक्रम घेऊ, निबंध स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा प्रकारचे चर्चासत्र असेल, काही कार्यशाळा असेल, याचं आपण आयोजन करणार आहोत. आणि या सगळ्या आयोजनामध्ये आपल्या महाविद्यालयाने पुढाकार घेऊन अशा प्रकारचं हे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलं ही अत्यंत वाखाणण्यासारखी गोष्ट आहे, प्रशंसनीय अशा प्रकारची गोष्ट आहे. मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळं मी आपल्याला जास्त वेळ देऊ शकत नाही आणि तशा प्रकारचा तुमचा शेड्यूल पण नाही. तरी मी माझ्या या ठिकाणी शब्दांना स्वातंत्र्योत्तर चळवळीतील राष्ट्रीय सेवा योजना आज माझी राष्ट्रीय, मला या विषयावर फक्त एकच वाक्य सांगायचं आहे की स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका हा जो विषय आहे, आज माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका, या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये असलेल्या स्वयंसेवकांची भूमिका, या राष्ट्रीय सेवा योजनामध्ये असलेल्या कार्यक्रम अधिकाऱ्यांची भूमिका, या ठिकाणी मग संचालकांची भूमिका असेल, कुलगुरूंची भूमिका असेल, ही साजेशी आहे. जशी वेळ आहे तशा पद्धतीची भूमिका आहे. आणि तुम्ही सगळे लोक, आपण सगळे लोक या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अत्यंत चांगलं अशा प्रकारचं काम करत आहात, याचा मला अभिमान आहे. आणि पुढे भविष्यात सुद्धा आपण या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशाच प्रकारची समाजसेवा करत राहू, या ठिकाणी अशाच प्रकारचं काम करत राहू, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं मी आपल्या समोर ठेवतो आहे. या ठिकाणी मला या चर्चा सत्रामध्ये आपण आपल्या महाविद्यालयाने हाडे सरांनी भोयर सरांनी आमंत्रित केलं, दोन शब्द व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून मी आपल्या महाविद्यालयाचं, सन्माननीय प्राचार्यांचं, हाडे सरांचं, भोयर सरांचं आणि उपस्थित सर्व राष्ट्रीय सेवा योजनेच्या घटकांचं, स्वयंसेवकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि माझ्या या वाढलेल्या दोन शब्दांना पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशी वैचारिक मेजवानी आम्हाला या ठिकाणी मिळते आहे. अतिशय सुंदर असं विचार मंथन या ठिकाणी आपलं सुरू आहे. आणि एक साचे आहे, फक्त वेळेची मर्यादेमुळे आपल्याला तर असं वाटतं की आपण बोलत राहू आणि आम्ही ऐकत राहू, इतके सुंदर असे विचार आपण या ठिकाणी सर मांडलेले आहेत. एनएसएसचं जे कार्य आहे, नेत्रदीपक असं कार्य आहे, उल्लेखनीय जे कार्य आहे, त्याचा एक आलेख आपण या ठिकाणी संक्षिप्त रूपाने काव्यने आमच्या समोर इथे मांडलेला आहे. आणि आपण पाहतो की कशाची पर्वा न करता संकटामध्ये साथ एनएसएस स्थापनेपासून ते आजपर्यंत करत आलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा करणार आहे. आपण जी त्रयी सांगितली सर, विकासाची, समाजाची विकासाची, व्यक्तिगत विकासाची एनएसएस करते, ती त्रयी म्हणजे होती की ध्यान, शक्ती आणि पावित्र्य, या तिन्ही मधून निश्चितच हा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यामध्ये जे अनेक आपण घटक सांगितले त्यामधला हा राष्ट्रीय सेवा योजना एक महत्वाचा असणार असा घटक आहे. आणि आपण जे आवाहन केलं होतं की आपलं जे कार्य आहे वाढवा, विस्तार त्याचा वाढवा, निश्चितच सर आपलं आवाहन जे आहे ते आम्ही स्वीकारतो. सगळी जी मंडळी आहे आपली, इथली कुटुंबातली, ही सगळीच्या सगळी आपलं कार्य त्यांचं जोमानं करतील, उत्साहानं करतील आणि निस्वार्थ भावनेने करतील. धन्यवाद सर, अतिशय सुंदर असे विचार तुम्ही आमच्या समोर मांडलेत त्याबद्दल धन्यवाद सर. पुन्हा एक वेळ आपले धन्यवाद. यानंतर मी आपले दुसरे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर भाऊराव तनपुरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. आदरणीय डॉक्टर भाऊराव तनपुरे सर, नमस्कार सर्वांना. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने एक उपक्रम सुरू केला आहे की जो 75 आठवडे चालणार आहे. आणि स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी 75 आठवड्याने हा उत्सव सुरू झालेला आहे आणि हा 75 आठवडे पुढे चालणार आहे. तर या उत्सवाच्या निमित्तानं पहिला जो कार्यक्रम आपण घेत आहात, त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय देवडे सर, एनएसएस जिल्हा समन्वयक डॉक्टर ओकार सर, एनएसएस अधिकारी भोयर सर,
माझे मित्र हाडे सर, कोकाटे सर, इतर सर्व प्राध्यापक बंधू, सहकारी मित्र, या ठिकाणी माझ्याकडे जो विषय दिलेला आहे स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, तर या निमित्ताने मी आपल्या पुढे एक विषय घेऊन आलेला आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ ही केव्हा सुरू झाली हा जर प्रश्न आपल्याला विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल की ज्यावेळेस आम्ही पारतंत्र्यात गेलो तेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली. पण त्यासाठी एक गोष्ट लागते. डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की गुलामाला गुलामीची जाणीव असली पाहिजे म्हणजे तो बंड करेल. तसं स्वातंत्र्याची चळवळ तेव्हा सुरू होते जेव्हा एखाद्याला पारतंत्र्याची जाणीव होते. ज्यांना पारतंत्र्याची जाणीवच नाही ते चळवळ नाहीत करू शकणार. आणि म्हणून जेव्हा प्लासीच्या लढाईने भारतामध्ये इंग्रजांचं पहिलं पाऊल रोवल्या गेलं बंगालमध्ये आणि तिथे मीर मदन सारखे लोक धारातीर्थी पडले आणि मीर जाफर सारखे बेमान झाले तिथे स्वातंत्र्याची खरी लढ असं आपल्याला म्हणता येते. आपण ढोबळ अर्थाने नेहमी म्हणत असतो की 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं परंतु खरा जर इतिहास पाहिला तर 150 आपण एक मोघम म्हणत असतो. बंगालचा जर विचार केला आपण तर बंगाल हा 1757 पासून इंग्रजांच्या पारतंत्र्यात आहे. म्हणजे बंगालचं जर पारतंत्र्य आपण मोजलं तर ते 190 वर्षाचं भरत. महाराष्ट्र 1818 पारतंत्र्यात गेला. महाराष्ट्राच्या पारतंत्र्याला 150 वर्ष 1947 पूर्ण होत नाहीत. किंवा मग पंजाबमध्ये 1849 पंजाबमध्ये पारतंत्र्य आलं आणि पंजाब ब्रिटिशांच्या घशामध्ये गेला आणि म्हणून पंजाबला उणेपुरे 90 वर्षाचं पारतंत्र्य लाभलं. तर असं एकूण पूर्ण अखंड देशाचा विचार केला तर 150 वर्ष हे एक सरासरीनं आपण म्हणतो. खर तर ते 100 वर्षापासून 190 वर्षापर्यंत हे पारतंत्र्याचा जो काळ आहे तो आहे किंवा तो मोजता येतो. तर या चळवळीचा खर तर आढावा घेणं खूप कठीण बाब आहे. नुसती यादी जरी वाचून दाखवायची म्हटली तरी 2 दिवस पुरतील इतकी स्वातंत्र्य वीरांची यादी आहे. आणि म्हणून एका 40 मिनिटाच्या तासिकेमध्ये हा पूर्ण लढा बसवण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून अर्थातच एक अपेक्षा आहे की त्यामध्ये काही जर उणीव राहिली तर ती आपण मोठ्या मनाने माफ करावी. भारताचा स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थाने सुरू होतो 1857 स्वातंत्र्य समर इथून की एक फार मोठा बंड इथल्या देशातल्या लोकांनी मग त्यामध्ये क्रांतिकारी होते त्यामध्ये कारागीर होते त्यामध्ये शेतकरी होते राजे लोक होते ज्या सैनिकांच्या नोकऱ्या गेल्या असे सैनिक होते जे सैनिक ब्रिटिशांच्या सेवेत आहेत असे शिपाई सुद्धा होते अशा बहुविध लोकांनी समाजातल्या हा लढा लढला आणि त्यामध्ये अपयश आलं. त्याला अनेक कारण कारणीभूत आहेत त्या अपयशाची आपण इथे चर्चा करणार नाहीत. परंतु हे पहिलं युद्ध होतं पहिला संग्राम होता ब्रिटिशांच्या विरोधात लढलेला 1857. मात्र यालाही काही लोकांनी शिपाई गर्दी किंवा शिपायाचं बंड असं म्हणून हिनवलं की हा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य संग्राम नव्हताच तर ज्या लोकांचं राज्य केलं त्यांनी ते परत मिळवण्यासाठी केलेला एक प्रयत्न होता असा अशा प्रकारची एक धारणा या किंवा एक मत या लढ्याबद्दल आहे. परंतु इस्रायली सारखा ब्रिटिश प्रधानमंत्री सुद्धा म्हणतो की अशा प्रकारचे बंड ही संकुचित उद्देशाने कधी होत नसतात एवढ्या व्यापक प्रमाणात. आणि म्हणून जिथे शत्रूच या बंडाची तारीफ करतो या बंडाला राष्ट्रवादी बंड म्हणून घोषित करतो तिथे कुठल्याही प्रकारची आणखी पावतीची याला गरज नाही. तर हे पहिलं स्वातंत्र्य समर होतं आणि इथून खऱ्या अर्थाने पुढे सुरुवात झाली. 2 प्रवाहातून आपला स्वातंत्र्य लढा पुढे गेलेला आहे. त्यातला एक पहिला प्रवाह आहे क्रांतीचा आणि दुसरा आहे शांततेचा सनदशीर मार्गाचा. काँग्रेस सारखी जी संघटना होती किंवा इतर ज्या संघटना होत्या त्यांनी सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य लढा लढला आणि दुसरी एक जी विंग होती ज्यांचा या मार्गावर विश्वास नव्हता असे क्रांतिकारी होते. या क्रांतिकारकांचा जर विचार केला आपण तर पहिलं बंड जे आहे ते वासुदेव बळवंत फडके यांचं आपल्याला दिसतं. त्यानंतर लहुजी साळवे आहेत बिरसा मुंडा सारखे लोक आहेत की ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारलं आणि त्यासाठी आपलं प्राणार्पण सुद्धा केलं. तात्या टोपे सारख्या व्यक्तीला फाशी देण्यात आलं. फाशी जाणारा जर पहिला कुणी असेल तर तो
वीर मोहन नावाचा एक क्रांतिकारी दक्षिण भारतामध्ये 1707 मध्ये फाशी गेलेला आहे। तर अशी ही यादी खूप मोठी आहे आणि आज आपल्याला आज इथे जे उपस्थित आहेत या कार्यक्रमाला यापैकी कोणीही स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आलेला नाही आणि जे आपल्याला आयत्व मिळतं त्याचा आपल्याला फारसं महत्व वाटत नसते। सर्व लोक आपण स्वातंत्र्यानंतर जन्माला आलो होतो आणि म्हणून एका कवीने यासाठी एक समर्पक अशा चार ओळी दिलेल्या आहेत की स्वातंत्र्यासाठी आम्ही काय केले, पूर्वज श्रमले तयासाठी, वृक्ष लावणारे निघोनिया जाती, तळी विसावती सानत्वर। आणि म्हणून स्वातंत्र्यासाठी आपण कुठलाही त्याग केलेला नाही, आपल्याला ते आयत्त मिळालेलं आहे आणि म्हणून आपल्याला त्याचं महत्व पटत नाही आणि म्हणून आपण या स्वातंत्र्याचा एक प्रकारे दुरुपयोग घेत असतो। जेव्हा आपण राष्ट्रीय संपत्तीची हानी करत असतो किंवा जेव्हा आपण एखाद्या बसवर दगड फेकत असतो किंवा एखाद्या कामासाठी आपण भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असतो किंवा स्वतः भ्रष्टाचार करत असतो, कुठल्याही मार्गाने आपण देशाचा कायदा पायदळी तुडवत असतो, तेव्हा हे सिद्ध होतं की आपल्याला या देशाला जे मिळालेलं स्वातंत्र्य आहे त्याची किंमत उरलेली नाही। आणि ती किंमत यासाठी उरलेली नाही की त्यासाठी काय कष्ट लोकांनी घेतलेत किंवा कशा गोळ्या झाल्यात, कसं रक्त सांडलं, त्याचं काहीही आपल्याला माहिती नाही। आणि म्हणून अशा प्रकारचे जे उपक्रम आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला जाणीव झाली पाहिजे की हे स्वातंत्र्य काही सहजासहजी मिळालेलं नाही, त्यासाठी आयुष्याचे आयुष्य लोकांना खर्ची घालावी लागलेली आहेत। अनेक असे लोक होऊन गेलेत, देशभक्त होऊन गेलेत की ज्यांनी स्वातंत्र्य पाहिलं नाही, पूर्ण आयुष्य ज्यांनी स्वातंत्र्यासाठी खर्च केलं त्यांना ते स्वातंत्र्य म्हणजे त्या स्वातंत्र्याची पहाट सुद्धा पाहता आली नाही, त्याच्या आधीच त्यांना मृत्यूने गवटाळलं किंवा त्यांना हुतात्म्य मिळालं। आणि म्हणून हा त्याग लोकांच्या पुढे यावा, विशेषतः नवीन पिढीच्या ज्या पिढीला स्वातंत्र्य म्हणजे काय हे माहितीच नाही, पारतंत्र्य म्हणजे काय हे माहित नाही किंवा स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय झालं हे माहित नाही। आणि म्हणून अशा कार्यक्रमाची जी गरज आहे त्या गरजेपोटी आपण हा कार्यक्रम घेत आहोत, ही अतिशय चांगली बाब या ठिकाणी आहे असं मला नमूद करावं असं वाटतं। त्यानंतर क्रांतीच्या काही फेज आहेत, म्हणजे क्रांतीची जी चळवळ आहे ती दोन टप्प्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या टप्प्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, चाफेकर बंधू असतील, या चाफेकर बंधू जे तिघही भाऊ एकाच कुटुंबातले तीन लोक फासावर चढले ब्रिटिशांच्या विरोधात लढता लढता आणि त्यांच्या कुटुंबाला नंतर समाजाने अतिशय वाईट पद्धतीने वागवलं। जसं की आपण आपल्याकडे नाही का सध्या कोरोना आला, एखाद्या घरात जर पेशंट निघाला तर आपण त्याच्या दारातूनही जात नाही किंवा त्याच्या घराकडे वळूनही पाहत नाही की आपल्याला तर नाही होणार, स्वाभाविक भीती असते माणसाच्या मनामध्ये। तसं या चाफेकर कुटुंबियांच्या बाबतीत झालं होतं की इंग्रजांनी त्यांना पकडलं, फाशीही दिलं, ते बिचारे मरून गेले, घरात एकही पुरुष राहिला नाही, घरात फक्त स्त्रिया उरल्या, लहान मुलं उरले। पण अशा कुटुंबाकडे समाजाने पूर्णपणे बहिष्कार टाकला की आपण यांना काही मदत केली, यांना काही कामाला लावलं किंवा यांना काम दिलं किंवा यांच्या मदतीला गेलो, साधं बोललो तरी इंग्रज आपल्याकडे संशयानं पाहतील आणि आपल्यालाही गोवतील, त्याच्यामध्ये अटक करतील। आणि म्हणून समाजाने पूर्णपणे या चाफेकर कुटुंबावर, विशेषतः त्या घरातल्या स्त्रियांवर एक प्रकारे बहिष्कार टाकला। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतही असं झालं की दोघं तिघं भाऊ जेव्हा कारागृहात गेले तेव्हा घरातल्या स्त्रियांवर सगळी जबाबदारी आली। प्रत्येक क्रांतिकारकाच्या बाबतीत असं झालेलं आहे की क्रांतिकारक पुरुष हे कुठेतरी जेलमध्ये गेले किंवा त्यांना होतात मिळालं आणि घरात उरलेल्या स्त्रियांना मात्र ते त्या क्रांतीची खरी जे झळ आहे ती पोहोचली, ज्यांनी त्या क्रांतीत सहभागही घेतला नव्हता अशा स्त्रियांना ते किंवा त्यांच्या कुटुंबांना ते सगळं सोसावं लागलं। उदात्त हेतूने जे क्रांतिकारक गेले त्यांच्यापेक्षाही जास्त कष्ट त्यांच्या कुटुंबियांना सोसावे लागले। तर ही क्रांतीची पहिली फेज जी आहे ती 1907 ते 1917 अशी मानली जाते। तसं बिलकुल एखाद्या वर्षामध्ये हे विभागणं खूप कठीण आहे पण ढोबळ मानाने असं म्हटलं जातं की 1917 ते 1917 म्हणजे पहिलं महायुद्धाच्या शेवटापर्यंत 1907 पासून सुरू झालेली चळवळ। आणि ही चळवळ सुरू होण्यामागे एक महत्वाचं कारण घडलं होतं की ब्रिटिशांनी दुष्ट हेतूने भारताची म्हणजे बंगाल प्रांताची फाळणी केली होती। ती फाळणी करताना त्यांनी जाणीवपूर्वक बंगालमध्ये म्हणजे भारतात जो पश्चिम बंगाल आहे त्याच्यामध्ये बंगाली भाषिक हे अल्पमतात येतील आणि दुसरीकडे धार्मिक हिंदू धर्मीय अल्पमतात येतील अशा प्रकारची फाळणी होती, जेणेकरून बंगालमध्ये जी क्रांती सुरू होती क्रांतीमध्ये दोन स्टेट अग्रेसर होते, एक महाराष्ट्र आणि बंगाल।
तर या बंगाल मधली जी क्रांती आहे ही क्रांती कशी तोडता येईल आपण नेहमी ऐकत असतो तोडा फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची नीती होती आणि म्हणून त्यांनी ही क्रांती चळवळ कशी विभागता येईल त्या क्रांती चळवळीला कसा सुरुंग लावता येईल यासाठी बंगालची फाळणी केली होती. ब्रिटिशांना मात्र हे दिलं होतं की प्रशासकीय सेवेसाठी आम्ही सोयीसाठी आम्ही ही फाळणी करत आहोत आणि म्हणून या क्रांतीने या सॉरी या विभागणीने या फाळणीने आहत होऊन अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांच्या विरोधात समोर आले होते. नंतर ही क्रांती परदेशातही गेली जसं की इंडिया हाऊसची स्थापना लंडन मध्ये करण्यात आली होती. गदर पार्टीची लाला हरदयाळ यांनी स्थापना कॅनडा आणि अमेरिकेत फ्रान्सिस्को मध्ये केली होती. तर हा पहिला फेज आहे. त्यानंतर खुदिराम बोस 1909 च्या दरम्यान या म्हणजे देशातला सर्वात कमी वयाचा क्रांतिकारक म्हणून खुदिराम बोस 19 वय असताना तो फासावर लटकला. असे अनेक आहेत की ज्यांची नावंही बऱ्याच क्रांतिकारकांची नावं सुद्धा इतिहासाला माहित नाही पण त्यांनी या क्रांतीवेदीवर आपला देह ठेवलेला आहे. दुसरी जी चळवळ आहे दुसरा जो फेज आहे क्रांतीचा तो भगतसिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद सूरसेन यांच्या काळामध्ये सुरू झालेला होता 1920 नंतर आणि यासाठी कारणीभूत ठरली होती असहकार चळवळ जी होती त्या असहकार चळवळीचं अपयश. एक महत्वाची घटना घडली होती की ज्या घटनेने पूर्ण जगाला हादरा दिला. आज सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे की आज जर ती घटना घडली असती तर पूर्ण जगाचं लक्ष तिथे आलं असतं आणि ते म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 ला ही घटना घडली आणि जवळपास 2000 लोक आपली म्हणजे अधिकृत आकडा कधीच त्याचा पुढे येऊ दिला नाही सरकारने. 2000 लोक या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये मारल्या गेली आणि इथून ही क्रांतीची दुसरी चळवळ सुरू झाली. या घटनेने प्रेरित होऊन इंग्रजांना इथून हटवण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरु चंद्रशेखर सूर्यसेन वगैरे मंडळी पुढे आली आणि यांनी जी एक दुसरी चळवळ होती अहिंसावादी गांधींची चळवळ त्या चळवळीवर त्यांचा विश्वास नव्हता. गांधीवर विश्वास नव्हता असं नाही गांधींच्या या चळवळीवर विश्वास नव्हता की या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकेल आणि म्हणून म्हणजे त्यांचं एक टार्गेट म्हणजे एक ज्याला म्हणता येईल ध्येय होतं की फोर्स मस्ट बी स्टॉप फोर्स. फोर्सला फक्त फोर्स स्टॉप करू शकते शक्तीला फक्त शक्तीच उत्तर देऊ शकते आणि म्हणून हिंसाचाराला फक्त हिंसाचारच उत्तर देऊ शकतो. अहिंसेच्या मार्गाने हिंसाचार थांबवता येत नाहीत या गोष्टीवर क्रांतिकारकांचा विश्वास होता आणि अगदी याच्या उलट महात्मा गांधींसारख्या अहिंसेच्या पुजाऱ्याचा किंवा या त्यांच्या फॉलोअर्स जे आहेत त्यांचे अनुयायी जे आहेत त्यांच्या सोबत चालणारे जे नेते होते त्यांचा विश्वास होता की क्रांतीला क्रांतीने म्हणजे हिंसेला हिंसेने उत्तर नाही देता येणार आपण अहिंसेच्या मार्गाने सुद्धा स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. अर्थात आपण जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याचं श्रेय ना क्रांतिकारकांना देऊ शकत ना अहिंसेच्या मार्गाने गेलेल्या सनतसिंह मार्गाने गेलेल्या काँग्रेसला देऊ शकत. दोघांचंही योगदान याच्यामध्ये आहे की दोघांनी मिळून हे स्वातंत्र्य आपल्याला आपल्या पदरात टाकलेलं आहे आणि म्हणून कुठलीही एक गोष्ट याला जबाबदार नाही आणि कुठल्याही एकाचा त्याग आपण नाकारू शकत नाही. दोघांचंही स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून दोघांचीही माहिती आपल्याला असली पाहिजे. तर या क्रांतीसोबतच दुसरी जी चळवळ होती ती म्हणजे काँग्रेसची स्थापना. काँग्रेसची स्थापना खरं तर ऍलन ऍक्टिव्हियन ह्यूम नावाच्या एका याने केली होती इंग्रज अधिकाऱ्याने आणि ही करण्याच्या पाठीमागे एक कारण असं होतं प्रेशर कुकर माहिती असेल. प्रेशर कुकर असतं आपल्या घरामध्ये आणि त्याच्यामध्ये हवेचा दाब तयार होतो आणि जेव्हा ती हवा त्याच्यामध्ये बसेनाशी होते मावेनाशी होते तेव्हा एक शिट्टी असते त्याला ती शिट्टी उचलली जाते आणि ती हवा निघून जाते. जर ही हवा निघाली नाही तर काय होईल एक विचार करा तुम्ही की ही हवा जर बाहेर पडू शकली नाही तर काय होईल त्या कुकरचा स्फोट होतो आणि तुमच्या घरात त्या कुकरमध्ये असलेला जो पदार्थ आहे तो पूर्ण घरभर पसरेल किंवा एखाद्याला इजाही पोहोचेल. मग असा स्फोट होऊ नये म्हणून ती एक शिट्टी दिलेली आहे हवा निघून जाण्यासाठी. जर ती शिट्टी बिघडली तर त्याच्या दांडीमध्ये एक पदार्थ असतो तो वितळतो एका विशिष्ट दाबाला आणि तिथून दांडीतून त्याची हवा निघून जाते. पण ही जी योजना आहे या योजनेचा आणि काँग्रेस तुम्ही म्हणाल हे सर प्रेशर कुकर आणि काँग्रेसचा काय संबंध आहे
तर अतिशय जवळचा संबंध आहे. भारतीयांच्या मनामध्ये अतिशय असंतोष वाढत चाललेला होता आणि या असंतोषाला कुठेतरी वाट मोकळी करून देण्याच्या उद्देशाने या इंग्रज व्यक्तीने ह्यूमने ही काँग्रेस स्थापन केलेली होती. त्याला माहिती होतं की असाच असंतोष मनामध्ये लोक भारतीयांचा वाढत गेला आणि 1857 बंड झालं. असं बंड पुन्हा होऊ नये म्हणून भारतीयांच्या मनामध्ये काय चालू आहे हे कळावं यासाठी त्यांना व्यासपीठ देणं महत्वाचं आहे. माझ्या मनामध्ये काय चालू आहे हे कळण्यासाठी मी बोलणं महत्वाचं आहे आणि मी बोलेल किंवा जेव्हा मला व्यासपीठ मिळेल. आणि असं व्यासपीठ जर भारतीयांना मिळालं तर या सर्व देशातल्या लोकांच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल काय आहे हे कळेल. आणि या हेतूने त्याने एका इंग्रजाने काँग्रेसची स्थापना केली. आणि झालंही तसंच की काँग्रेसचं अधिवेशन जेव्हा 28, 29, 30 डिसेंबरला दरवर्षी भरायचं तेव्हा तिथे देशभरातले तिथे डेलिगेट्स यायचे आणि ते लोक तिथे आल्यानंतर इंग्रजांच्या धोरणावर इंग्रजांच्या नीतीवर देशभरातून आलेले हे लोक टीका करायचे आणि ती सगळी माहिती इंग्रजांकडे मिळायची. इंग्रजांचं गुप्तहेर खातं अतिशय चाणाक्ष होतं आणि म्हणून जनतेच्या मनात काय आहे हे इंग्रजांना कळायचं आणि त्या दृष्टीने थोड्याफार उपाययोजना करून ते भारतीयांच्या मनातला हा रोष कमी करण्याचा प्रयत्न करायचे. आणि होतही असं की एकदा तुमचा रोष व्यक्त झाला की तेवढा तो स्फोटक राहत नाही. जसं की आपण घरामध्ये बऱ्याचदा पाहतो की राग आल्यानंतर आपण आदळआपट करतो, एखादं भांडं घेऊन आपण मारतो, आपल्याला वाटत असतं की हे भांडं मारलं किंवा ही आदळआपट केली, परंतु त्या आदळआपट करण्याच्या माध्यमातून तुमच्या मनातला असलेला राग हा निघून जातो आणि मग तुम्ही नॉर्मल होता. तसं या काँग्रेसच्या व्यासपीठावर जनतेच्या मनातला राग एकदा हे पुढारी येऊन व्यक्त करायचे आणि मग त्यामुळे स्फोटक जे वातावरण आहे ते होणार नाही. आणि ही ह्यूमची जी अटकळ होती ती खरंच खरी ठरली. सुरुवातीची 15 वर्ष काँग्रेस अशीच चालली की यायचं तिथे दरवर्षी तिथे यायचे, अधिवेशनामध्ये ठराव पारित करायचे, ते ठराव सरकारकडे पाठवून द्यायचे, सरकारकडे ठराव गेले की सरकार सोयीस्कर ते कचऱ्याच्या कुंडीत टाकून द्यायचं. हे पुढारी पुन्हा काँग्रेसचं अधिवेशन असलं की यायचे, 3 दिवस अधिवेशन करायचं, करायचं. अशा प्रकारचा हा 15 वर्षाचा काळ होता. याला खरा रंग आणला मग लोकमान्य टिळकांनी की अशा पद्धतीने काही होणार नाही आणि म्हणून टिळकांनी जहाल मतवाद स्वीकारला की इंग्रजांना इंग्रजांच्या पद्धतीने आपण उत्तर दिलं पाहिजे. असं मवाळ धोरण ठेवून किंवा त्यांच्याकडे मागण्या विनंती अर्ज करून हे काही आपल्याला बदणार नाहीत, कारण ते काही आपल्या इथे सुविधा देण्यासाठी आले नाहीत तर आपली लूट करण्यासाठी आलेत, आपलं शोषण करण्यासाठी आलेत. म्हणून एक जहाल पक्ष पुढे आला आणि एकूण जी फाळणी झाली बंगालची 1905 मध्ये त्याच्यानंतर तर या जहाल पक्षाचं खूप वर्चस्व वाढलं. पण दुर्दैवाने पुढे टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांना मंडलीच्या तुरुंगात टाकण्यात आलं आणि 1908 ते 1914 पर्यंत काँग्रेस एकदम निष्क्रिय होऊन गेली. तर बघा एक इंग्रजांचं धोरण बघा, बंगाल इंग्रजांचा ब्रह्मदेश आजचा म्यानमार इंग्रजांच्या ताब्यात आला आणि त्यांनी तिथला राजा थिबा याला पकडलं आणि महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीला त्याला आणून तिथे बसवलं. तिथे एक थिबा पॅलेस त्यांनी बांधला. कधी जर कोणी रत्नागिरीला गेलं तर ते पाहू शकता. म्हणजे ब्रह्मदेशाचा राजा पकडला आणि त्याला कुठे आणलं, रत्नागिरीला आणलं आणि तो इथेच मेला कैदेमध्ये. भारताचा राजा बहादूरशाह जफर ज्याला 1857 बंडामध्ये ज्याला नेतृत्व दिलं होतं भारतीयांनी, तो पकडला आणि त्याला कुठे नेलं, रंगून मध्ये. म्हणजे ब्रह्मदेशाच्या राजाला भारतात आणलं, भारताच्या राजाला रंगून मध्ये नेलं. तो बिचारा तिकडेच मरण पावला. 2 गज जमीन भी नसीब नाही हुई कोई यार में, असं बहादूरशाह जफर खेदाने म्हणतो की एका देशाचा राजा बादशाह, सर्व जमीन त्याची, कुल राजाला भूपती म्हटलं जातं, म्हणजे सर्व जमीन त्याची, भूमीचा पती म्हणजे मालक, त्या राजाला त्याच्या देशामध्ये दफन करण्यासाठी 2 गज 2.5 हाताची जमीन मिळू शकली नाही. त्याला कुठेतरी परकीय भूमीवर मरावं लागलं. तसंच ब्रह्मदेशाच्या राजाला थिबाला इथे भारताच्या भूमीत रत्नागिरीत मरावं लागलं. म्हणजे हे इथे तुम्हाला बघा इतिहासात अनेक गोष्टीची पुनरावृत्ती होत असते. जेव्हा शहाजीराजे पराभूत झाले तेव्हा शहाजांनी एक अट टाकली होती आदिलशहा पुढे की तुझ्या नोकरीत यांना घ्यायचं तर घे, पण यांना महाराष्ट्राच्या भूमीपासून दूर करावं लागेल. आणि मग अट अशी होती की शहाजहानला कुठे पाठवलं, कर्नाटक मध्ये बंगळुरूला पाठवलं होतं, तिथली जहागीर दिली होती. तेच धोरण इंग्रजांनी इथे या बहादूरशाह जफरच्या किंवा थिबाच्या बाबतीत अनुसरलं.
मला एक आणखी एक मुद्दा सांगायचा आहे की आपण नेहमी म्हणत असतो इतिहासातल्या बऱ्याचशा गोष्टी असत्या अशा असतात की ज्या कधीच प्रकाशात येत नाही, कोणी सांगितलं तर समजतं नाही, तर आपण वाचन आता सध्याही कमी झालेलं आहे तसंही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आल्यापासून. आणि म्हणून आपल्याला जर कोणी विचारलं की बाबा रे भारताचे प्रधानमंत्री कोण, पहिले प्रधानमंत्री कोण, तर मला वाटतं 90% लोकांचं उत्तर तयार असेल की भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण, तर कोणी म्हणेल पंडित नेहरू. पण एक लक्षात घ्या की भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू आहेत, पण हे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत. भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून जर कोण असतील तर ते आहेत, तुम्हाला नाव सांगतो मी त्यांचं, मौलाना बरकतुल्ला. नाव ऐकलं नसेल कदाचित. मौलाना बरकतुल्ला हे भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत. त्याचं कारण असं आहे की अफगाणिस्तानमध्ये त्यावेळेस एक नवीन सरकार म्हणजे एक सरकार स्थापन झालं होतं भारताचं 1915 मध्ये. 1 डिसेंबर 1915 अफगाणिस्तानमध्ये एक सरकार स्थापन झालं होतं आणि त्या सरकारनं घोषणा केली होती की आम्ही भारताचं सरकार आहोत. आणि त्याला रशिया वगैरे जर्मनीचा पाठिंबा सुद्धा होता, कारण जर्मनी हे त्यावेळेस इंग्रजांचं शत्रू राष्ट्र होत. तर या सरकारचा अध्यक्ष म्हणून होते राजा महेंद्र प्रताप, आणि बरकतुल्ला हे मौलाना बरकतुल्ला हे त्या सरकारचे प्रधानमंत्री होते. मौलवी अब्दुल्ला सिंधी हे गृहमंत्री होते. मौलवी बशीर हे युद्धमंत्री होते. आणि चंपा क्रमन पिल्लई हे विदेश मंत्री होते. असं हे भारताचं सरकार होतं आणि या सरकारमध्ये हे पहिले प्रधानमंत्री होते. आता जर तुम्हाला प्रश्न विचारला की दुसरे प्रधानमंत्री कोण भारताचे, तर तुम्ही उत्तर नक्कीच द्याल की गुलजारीलाल नंदा किंवा मग लाल बहादूर शास्त्री. इथे थोडासा राज्यशास्त्रातला एक पेच आहे की जे ज्याला काय म्हणते हंगामी प्रधानमंत्री असतात त्यांना प्रधानमंत्री मानायचं असेल तर नंदा, आणि पूर्ण वेळ मानायचं असेल तर शास्त्री. पण हे स्वतंत्र भारताचेच आहेत. भारताचे दुसरे प्रधानमंत्री होते सुभाषचंद्र बोस, कारण यांनी सिंगापूरमध्ये एक सरकार स्थापन केलं होतं भारताचं सरकार, गव्हर्नमेंट ऑफ फ्री इंडिया, आणि त्या सरकारचे ते अध्यक्षही होते, प्रधानमंत्रीही होते, युद्धमंत्रीही होते, म्हणजे अनेक मंत्री म्हणजे विदेश मंत्री सुद्धा ते होते. तर असे हे दुसरे प्रधानमंत्री आपल्या देशाचे सुभाषचंद्र बोस. मात्र स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हेच होते. तर असं हा इतिहास आहे. हे कधी माहीत होईल अशा प्रकारचे चर्चा सत्र होतील कुठेतरी कोणाला तरी कोणी आपण कोणाला तरी ऐकू किंवा दुसरा मार्ग आहे वाचू. पण वाचू हा प्रश्न थोडासा कठीण आहे. वाचणं खूप कठीण आहे आजच्या काळामध्ये. तुम्ही 100 वर्ष वाचाल पण पुस्तक वाचणं शक्य नाही. आणि म्हणून ही माहिती मिळण्यासाठी मात्र असेच मार्ग आहेत. आणि हे जर पुढे नाही आलं तर मग आपला ज्याला इतिहासच माहित नाही आपल्या देशाचा तो काय भविष्य घडवणार आहे हा प्रश्न आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमाची खूप नितांत गरज आहे. आज तुम्हाला म्हटलं की देशातले दोन मोठ्या नेत्यांची नावं सांगा, तर तुम्ही सहज पटकन सांगाल की एक आहेत राहुल गांधी, दुसरे आहेत नरेंद्र मोदी. एकमेकाचे कट्टर ज्याला म्हणतात जानी दुश्मन. पण 1885 जेव्हा काँग्रेस स्थापन झाली तेव्हाही असे नेते असतीलच की नाही देशामध्ये जे टॉप लीडर असतील, किमान टॉप लीडर. सगळ्या नेत्यांची नावं राहू द्या पण टॉप लीडरची नावं आपल्याला माहिती असली पाहिजे. जसं की दादाभाई नौरोजी आहेत, व्योमेशचंद्र बॅनर्जी आहेत, न्यायमूर्ती मगो रानडे आहेत. बघा या टॉप लीडरमध्ये एक महाराष्ट्राचा नेहमी करता राहिलेला आहे आणि त्यामध्ये न्यायमूर्ती रानडे त्यावेळेचे होते. त्याच्यानंतरची जी फळी आहे त्याच्यामध्ये नामदार गोखले आहेत, दिनशा वांचा आहेत, फिरोजशाह मेहता आहेत, एक गुजराती पण राहिलेले आहेत, आणि महाराष्ट्राचे लोकमान्य टिळक अशी ही दुसरी फळी आहे. तिसऱ्या फळीमध्ये पुन्हा एक गुजराती आहे. त्याच्यामध्ये महात्मा गांधी आहेत, सरदार पटेल आहेत, सॉरी सरदार पटेल नंतर येतात, महात्मा गांधी आहेत, मोतीलाल नेहरू आहेत, बॅरिस्टर चित्तरंजन दास आहेत. चौथी फळी पुन्हा आली, त्याच्यामध्ये पुन्हा एक गुजराती नेता आहे, तो आहे सरदार पटेल, मोतीलाल बॅरिस्टर जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, आपल्या महाराष्ट्रातले
याचे अमरावतीचे आणि असे चौथ्या फळीतलेले नेते आहेत. आणि मग आजची फळी तुम्हाला माहिती आहे, आज वर्तमान सांगण्याची गरज नाही, इतिहास माहित नसतो म्हणून तो थोडासा सांगावा लागतो. तर अशा असे हे लीडर किमान आपल्याला त्यांची नावं माहिती असते प्रारंभिक. बघा इतिहास पूर्णपणे इतिहास माहिती असण्याची गरज नाही, तो भले इतिहासाच्या शिक्षकांना माहिती असला तर चालेल किंवा त्यांनी माहिती करून घ्यावा, पण एक प्राथमिक माहिती आपल्याला इतिहासाची आपल्या देशाची असली पाहिजे. कारण तो जाज्वल्ला अभिमान जर तुमच्या मनामध्ये असेल तरच तुम्हाला या धरतीबद्दल या राष्ट्राबद्दल प्रेम असू शकतं. नाही तर ज्याला इतिहासच माहित नाही त्याचा आहे त्याला इतिहासाचा अभिमान असण्याचं काही कारण. अभिमान तेव्हाच असेल जेव्हा तुम्हाला तो माहिती असेल. संघर्ष माहित असेल तरच या स्वातंत्र्याला काय म्हणजे किती कष्ट करून किंवा काय प्रयत्नाने स्वातंत्र्य मिळालं हे तुम्हाला माहिती होईल. आणि संघर्षच माहित नसेल तर तुम्हाला असं वाटेल की हे सहज मिळालं, आणि सहज मिळालं तर लूट लो राम नाम की लूट मची म्हणतात की नाही, लूट लो जितना चाहो. तसं आजच्या घडीला आपल्या देशामध्ये होत आहे की प्रत्येक जण हे फक्त आपल्याला लुटण्यासाठी आहे, या देशातली साधन संपत्ती अशा प्रकारची एक धारणा ठेवून समोर जात आहे. हे होऊ नये यासाठी या स्वातंत्र्य लढ्याचा जाज्वल्य इतिहास आपल्या समोर येणं गरजेचं आहे. तो मी शॉर्ट मध्ये आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या झूम मीटिंगची एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेचं भान ठेवून मी या ठिकाणी माझ्या या संबोधनाला पूर्णविराम देतो. आणि मला अशा प्रकारे इथे बोलण्याची संधी दिली म्हणून आयोजकांचं खरंच मनपूर्वक आभार मानतो, कारण तुम्ही संधी दिली म्हणून मी बोलू शकलो. आणि माणसाला व्यक्त होण्याचा अधिकार किंवा संधी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि ती तुम्ही मला दिलीत म्हणून मला आनंद होत आहे आणि त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला संधी दिली, आमंत्रण दिलं, स्वीकारलं, त्यामुळे सगळं काही साकार झालेलं आहे सर. आम्ही आपल्याला नेहमीच ऐकत आलेलो आहोत, यापूर्वी आपण आमच्या महाविद्यालयामध्ये एक वेळ बोललेलो आहात. अतिशय सुंदर मांडणी असते सर आपली आणि अतिशय अभ्यासपूर्ण अशा प्रकारची आपली ही मांडणी आहे. आज आपण अतिशय सुंदर असे एक विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. आपण म्हणतो की बा कुठून सुरुवात झाली या चळवळीची, तर जेव्हा आपण पारतंत्र्यामध्ये होतो तिथून या चळवळीला सुरुवात झालेली आहे. आणि जाणीव ही झाली पाहिजे आपल्याला, तुम्ही सुरुवातीला सांगून गेले ते सुंदर बोलले सर की जाणीव झाली पाहिजे. आणि ती जाणीव जेव्हा लोकांना झाली की आपण पारतंत्र्यामध्ये आहोत, या पारतंत्र्याच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल, आणि तिथून पुढे मग या लढ्याला एक सुरुवात. आणि स्वातंत्र्याची किंमत आज आपण खऱ्या अर्थानं एक जाणायला पाहिजेतच. हा लढा सांगत असताना आपण जे काही टप्पे त्यानंतर असणारे पुढील काही ज्या फळी आहेत, ज्या फळीने काम केलंय ती फळी एकंदर असा सुंदर असा एक आलेखच आपण या ठिकाणी मांडलेला आहे. नंतर इंग्रजांची जी नीती आहे कूटनीती, फोडा झोडा आणि राज्य करा तोडा वगैरे, तेही आपण अतिशय म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचवलं. दोन उदाहरणं आपण, एक ते थिबा राजाचं दिलं आणि दुसरं एक बहादूर शहाचं दिलं की ही किती असणारी इंग्रजांची नीती होती कूटनीती, आणि पूर्णतः संपूर्ण स्वार्थी भावनेने असणारे इंग्रज, पण त्यांना इथून जावंच लागलं, वेळ भरपूर लागला, परंतु आपण जो काही लढा दिला त्या लढ्याचं फलित आज आपण इथे स्वातंत्र्याची फळे उपभोगताना दिसत आहोत. अतिशय सुंदर मांडणी सर, परत पुनश्च एक वेळ आपले महाविद्यालयाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा जो टप्पा तो आहे आभार प्रदर्शन. या ठिकाणी मी आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक श्रीराम भोयर सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. भोयर सर. थँक्यू सर. आज 20 मार्च आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, तसेच महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या निर्देशानुसार आपण स्वातंत्र्याचे हे जे 75 वर्ष झालेले आहेत त्याबद्दल हा एक उद्घाटनपर कार्यक्रम आमच्या महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम
व्यवस्थित झालेला आहे किंवा हा इथे साकारलेला आहे। यांनी आपले अमूल्य वेळ दिला व आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले, त्याबद्दल मी एनएसएस विभागाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। तसेच या कार्यक्रमाला आपण दोन टप्प्यामध्ये विभागलं होतं किंवा दोन वक्ते आपण दिले होते, त्यामध्ये पहिले वक्ते दिलेले होते की जिल्हा समन्वयक डॉक्टर योगेशजी पोकार सर कारंजा येथील, त्यांनी स्वातंत्र्य उत्तर काळात एनएसएसचं योगदान या विषयावर सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे। तर दुसरे वक्ते म्हणजे आमचे मार्गदर्शक डॉक्टर भाऊराव तनपुरे सर यांनी राष्ट्रीय सेवा योजना यांनी स्वातंत्र्याचा लढा या विषयावर विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे। तर या दोन्ही वक्त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आभार मानतो। तसेच आमचे मार्गदर्शक आमच्याच महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर हाडे सर की जे क्षेत्रीय समन्वयक आहेत यांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन लाभत असतं, त्यांनी प्रस्तावित देऊन या कार्यक्रमाची सर्व माहिती आपल्याला दिली व या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो। सूत्रसंचालन केलेले आपले कोकाटे सर, तसेच जे ऑनलाईन सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांनी हा वेळ दिला आणि हे सर्व ऐकलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो। व तंत्र सहाय्य करणारे डॉक्टर बदर सर, कानडे सर यांचे सुद्धा आभार मानतो। व अध्यक्षाच्या वतीनं आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद सर। हे वाचले की थोडा आता ही रेकॉर्डिंग झाली ना।